बुलढाणात स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले. चिखली येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी खरेदी विक्रीचे कार्यालय पेटवले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आणि ऑनलाईन नोंदणीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना तुरीचे अनुदान द्या. नाफेडमध्ये विकलेल्या तूर हरभरा उडदाचे पैसे द्या. या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी आता आक्रमक झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाने सुरुवात केली असून सकाळपासून विविध आंदोलन केल्या जात आहेत. सकाळी बसेसची तोडफोड, नंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, तर आता चिखली येथे खरेदी विक्री कार्यालय संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवून दिली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यापुढे कुठल्याही पद्धतीने आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिले आहेत.